वारजेमधील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. मात्र वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने रोज होत असलेल्या वाहतूक कोंडीत या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे भर पडणार आहे. लोकांची त्याबाबत मानसिकता देखील आहे. मात्र बोगस डिग्री घेऊन इंजिनियर झालेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना लग्नाच्या अगोदरच हनीमूनला जायची घाई झाली आहे का असा संतप्त सवाल वाहन चालकांनी व्यक्त केला आहे. या रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे खड्डे खोदायच्या अगोदरच पाईप आणून टाकल्याने आज वाहतूक कोंडीत भर पडली. वास्तविक हा एवढा वर्दळीचा रस्ता आहे की मुंबईच्या धर्तीवर रात्रीतून खड्डे खोदून रात्रीत पाईप टाकून रस्ता बुजवणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता पालिका आणि ठेकेदाराने आपला मनमानी कारभार पुन्हा एकदा रेटून नेण्याचा प्रयत्न केल्याचं येथे समोर येते. यामुळे वाहन चालकांची अवस्था भीक नको पण कुत्रावर असं झाल्यास आश्चर्य वाटायला नको. वारजे मारवाडी ट्रॉफिकच्या बद्दल भरपूर ट्रॉफिक होत चाललेलं आहे. ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे पण पाईप तर आधीच आणून ठेवलेले आहेत तिथं, पण काम तर काही चालू नाही. म्हणजे लग्नाच्या आधीच हनीमूनला चाललेले आहेत अशी परिस्थिती वारजे मारवाडची झालेली आहे. आधी जर खड्डे खाणले तर काम पटकेने होईल, पण आधी खड्डे नाही आणले पण पाईप अख्खे रोडला टाकून दिलेले आहेत, पण काम तर चालू नाही. ट्रॉफिक एवढं जाम होत चाललेलं आहे दोन्ही साईडनी. पाणी नुसतं सगळं ड्रेनेजची घाण पाणी रोडला येत चाललेलं आहे. गुडघाभर पाणी चालू आहे आत्ता, पण ट्रॉफिक त्याच्याने भरपूर जाम होत चाललेलं आहे. प्रशासन याच्याकडे लक्ष द्यावे. डिगंबरवाडी नवयुग मित्र मंडळापासून तर वारजे बस स्टॉपपर्यंत फुल पाणी वाहते आणि अख्खे ड्रेनेज 5-6 ड्रेनेज फुटलेले आहेत. म्हणजे पाणी डायरेक्ट बाहेर येतं आणि मोठे मोठे खड्डे खांधून ठेवलेले आहेत तिथं, पण काम तर काही चालू केलेलं नाही. गाड्या चालवायला म्हणजे गाडे फुल पाणी, म्हणजे साधारण चालत जायला रोडच नाही. पाणी सगळे पाण्यामध्येच भिजत जातात आणि सगळं घाण पाणी. पहिले खड्डे खांधले पाहिजे होते, मग पाईप आणले पाहिजे होते, पण ते आधीच पाईप आणून ठेवलेलं. अजून खड्डे खांडायचं काही तपास नाही आहे. म्हणजे लग्न आधीच हनीमून असं त्यांनी करून ठेवलेलं आहे.